नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अभिलाष वराडे एन एस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा स्वागत करतोय विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या अकॅडमीच्या मार्फत आंतरराष्ट्रीय संबंध रिलेटेड जे काही महत्वपूर्ण व्हिडिओज ते महत्वपूर्ण व्हिडिओ लेक्चर सिरीज आपण अपलोड ऑलरेडी करतोय त्या अनुषंगानं आज आपण अजून एक टॉपिक नवीन मला बघणार आहे तो आहे नॅटोबद्दल किंवा नॅटोचा फुल फॉर्म काय आहे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन ज्याला शॉर्टमध्ये नॅटो म्हणतात आणि मराठीमध्ये त्याला काय म्हणतात उत्तर अटलांटिक लष्करी गट हे बघा विद्यार्थी मित्रांनो की नॅटोचं फॉर्मेशन कसं झालं म्हणजे नॅटोचा उदय कसा झाला त्या उदयासाठी कारण कारणीभूत काय होते ठीक आहे किंवा कोण कारणीभूत होतं या संदर्भातलं ऑलरेडी एक पूर्ण विश्लेषणात्मक व्हिडिओ आपण आपल्या अकॅडमीच्या मार्फत कोल्ड वॉर शीतयुद्धावर बनवलेला आहे ज्यांनी कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि त्यानंतर तुम्ही या व्हिडिओकडे वळू शकता आता आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण काय बघणार आहोत की नॅटो संदर्भातली अशी महत्वपूर्ण माहिती की जी तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेत आणि मुख्य परीक्षेत सुद्धा काय विचारल्या जाऊ शकते यामध्ये आपण हे बघणार आहे की नॅटोचा उदय कसा झाला नॅटोचे कार्य कोणते आहे नॅटोमध्ये कोणते कोणते सदस्य राष्ट्र आहे आणि सध्या परिस्थितीत नॅटोची अवस्था काय आहे आणि त्यामुळे जगामध्ये कोणते नवीन असे प्रॉब्लेम उ... म्हणजे उदयास आलेले आहे त्यामधलाच एक प्रॉब्लेम जर मी इथं आता संक्षिप्त स्वरूपात तुम्हाला सांगतो म्हटलं तर पहिला प्रॉब्लेम आहे रशिया आणि युक्रेन जग आता पूर्ण जगाचं लक्ष त्या युद्धाकडे आता लागलेलं आहे आणि त्या युद्धासाठी सुद्धा एक महत्वपूर्ण घटक कोण होतं किंवा महत्वपूर्ण कारण काय होतं युक्रेनचं नॅटोच्या मेंबरशिपसाठी अप्लिकेशन ठीक आहे तर त्या संदर्भात सुद्धा आपण आज इथे शॉर्ट मध्ये बघणार आहोत चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो हे बघा नॅटो म्हणजे काय सर्वप्रथम ठीक आहे आता नॅटोचा गुल्फॉर्म मी तुम्हाला काय सांगितलं नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन सांगितलं ठीक आहे उत्तर अटलांटिक लष्करी गड ही युनायटेड स्टेट्स कोणते कोणते राष्ट्र होते जेव्हा बनलं हे युनायटेड स्टेट्स कॅनडा आणि अनेक पश्चिम युरोपीय राष्ट्रांनी सोवियत संघाविरुद्ध सामूहिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नासच्या नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ज्यालाच वॉशिंग्टन करार देखील म्हणतात द्वारे स्थापित केलेली एक लष्करी आघाडी आहे यामधलं सर्वात मोठं केवड जर विद्यार्थी मित्रांनो कोणतं असेल तर ते आहे सामूहिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी काय प्रदान करण्यासाठी सामूहिक सुरक्षा त्यालाच इंग्रजी मध्ये म्हणतात कलेक्टिव्ह सिक्युरिटी ठीक आहे म्हणजे जर हे जे जे काही राष्ट्रांनी ही ही जी काही संघटना बनवली आहे जी काही लष्करी संघटना बनवली आहे ज्याचं नाव काय आहे नॅटो आहे जर या राष्ट्रांवर सोव्हियत संघाने जर हल्ला केला तर काय होईल कोणत्याही राष्ट्रावर जर हल्ला झाला तर सरळ काय होईल ही ही लष्करी संघटना नॅटो त्यांच्यावर सोव्हिएत संघाविरुद्ध युद्ध पुकारू शकते असा त्याचा अर्थ होतो यालाच काय म्हणतात सामूहिक सुरक्षा प्रधान म्हणजे जेवढे काही सदस्य राष्ट्र असतील या नॅटोचे त्या कोणत्याही सदस्य राष्ट्रावर जर हल्ला झाला तर तो हल्ला कोणावर तो हल्ला येईल आणि सगळेच्या सगळे राष्ट्र मग त्या स्पेसिफिक विरोधात काय करतील लष्करी कारवाई सुरू करतील ठीक आहे यालाच म्हणतात सामूहिक सुरक्षा प्रदान करणे किंवा त्याला आपण इंग्रजी मध्ये म्हणतो कलेक्टिव्ह सिक्युरिटी मेकॅनिझम सामूहिक सुरक्षा यंत्रणा त्यानंतर पुढे वेळ विद्यार्थी मित्रांनो हे बघा विद्यार्थी मित्रांनो इथं मी तुम्हाला वर्ल्ड वॉर झाल्यानंतर किंवा विश्वयुद्ध दोन झाल्यानंतर ठीक आहे युरोपची परिस्थिती कशी होती ती परिस्थितीचं इथं आपण थोडे एक अवलोकन करूया यामध्ये काय दिसतं की युरोपचं दोन भागात विभाजन झालं होतं विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे युरोपचं दोन भागात विभाजन झालं होतं एक होता पूर्व युरोप आणि दुसरं होतं पश्चिम युरोप ठीक आहे आता पूर्व युरोप जे कुना, कुना जे होतं हे कोणाकडून कोणाच्या अधिपत्याखाली होतं किंवा कोणाच्या अधिकार क्षेत्राखाली होतं सोव्हिएत रशियाच्या अधिकार क्षेत्राखाली होतं आणि पश्चिम युरोप जे होतं हे कोणाच्या अधिकार क्षेत्राखाली होतं अमेरिकेच्या अधिकार क्षेत्राखाली होतं अमेरिका इंग्लंड फ्रान्स ठीक आहे आता याच्यामध्ये पूर्व युरोप जे होतं याच्यामध्ये मुख्यत्वे कोणती विचारप्रणाली होती ठीक आहे इथं होती साम्यवादी विचारप्रणाली ठीक आहे आणि पश्चिम युरोप जे होतं इथं कोणती विचारप्रणाली होती विचार विचारप्रणाली आणि त्याचा प्रणेता होता अमेरिका फ्रान्स आणि इंग्लंड ठीक आहे आता या दोघांच्या विचारप्रणालीच्या आधारावर यांच्यामध्ये काय झालं विभाजन पडलं आणि यांनी सुद्धा काय केलं की युरोपचे सुद्धा दोन भागात विभाजन करून टाकले त्यामध्ये एकीकडे राहिला पूर्व युरोप आणि एकीकडे राहिला पश्चिम युरोप आता पूर्व युरोपमध्ये कोणाचे कोणते मित्रराष्ट्र होते कोणाचे मित्रराष्ट्र होते सोवियत संघाचे मित्रराष्ट्र होते आणि पश्चिममध्ये कोणाचे होते अमेरिकेचे होते तर या दोघांनाही एकमेकांची भीती होती की असं होऊ शकतं की सोवियत सोवियत संघ काय करेल बा सोवियत संघ हळू करत हळू करत करत पश्चिमेकडील आणि पश्चिम आणि पूर्वेला वाटत होतं म्हणजे सोवियत संघाला वाटत होतं की हळूहळू हे जे पश्चिमेकडील राष्ट्र आहे बा ही भांडवलशाही विचारप्रणाली कोणावर लागतील या पूर्वेकडील युरोपियन राष्ट्रावर लागतील तर या एकमेकांना जी भीती होती त्या भीतीच्यामुळे काय बनले लष्करी गट बनले एक जो गट बनला तो नॅटो बनला तो नॅटो कोणाचा होता पश्चिम ज्या काही संघटना होत्या किंवा पाश्चिमात्य देश होते त्यामध्ये मुख्यत्वे अमेरिका फ्रान्स आपला फ्रान्स इंग्लंड हे जे काही राष्ट्र होते या राष्ट्रांनी काय बनवले नॅटो नावाची संघटना बनवली आणि जे पूर्वेकडील राष्ट्र होते जे कोणाच्या अधिपत्याखाली होते सोवियत संघाच्या त्यांनी काय बनवलं वार्सा पॅक्ट वारसा पॅक्ट बनवला म्हणजे तो सुद्धा एक लष्करी गट होता तर आज आपण संदर्भात बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो बद्दल बघणार आहोत त्याचे मूळ सदस्य आता हे नॅटो जेव्हा बनलं तेव्हा नॅटोचे मूळ सदस्य कोण कोण होते एक होतं बेल्जियम कॅनडा डेन्मार्क फ्रान्स आईसलँड इटली लेक्झेंबर्ग नेदरलँड नॉर्वे पोर्तुगाल युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स ठीक आहे हे काय होते त्याचे मूळ सदस्य म्हणजे फाउंडिंग कंट्रीज फाउंडिंग कंट्रीज म्हणजे जेव्हा ही संघटना अस्तित्वात आली ते संघटना अस्तित्वात आली तेव्हा त्याचे जेवढे मूळ सदस्य होते त्यांची नावं इथे दिलेली आहेत ठीक आहे एक्झॅक्टली exactly नावं नाही लक्षात राहिले तरी चालेल पण ऍक्च्युअली तुम्ही मॅपवर हे सगळे नावं काय करा लोकेट करा कारण मॅप रिडिंग आंतरराष्ट्रीय संबंधासाठी फार महत्वाचे विद्यार्थी मित्रांनो आणि मॅप रिडिंगवर हमखास तीन ते चार प्रश्न राज्यसेवेमध्ये विचारल्या पूर्व परीक्षेत राज्यसेवेच्या विचारल्या जातीलच ठीक आहे त्यानंतर कोणते कोणते राष्ट्र नॅटोला जॉईन झाले ते बघा इथं शॉर्टमध्ये मी दिलेला आहे ग्रीस आणि तुर्की बावन मध्ये जॉईन झाला पश्चिम जर्मनी एकोणीसशे पंचावन्न मध्ये जॉईन झाला होता पण एकोणीशे नव्वद मध्ये पूर्ण जर्मनी कारण जर्मनीचं सुद्धा पूर्व आणि पश्चिम भागात विभाजन झालं होतं ठीक आहे विश्वयुद्ध दोन संपल्यानंतर पूर्व जो भाग होता हा कोणाकडे होता सोवियत संघाकडे होता आणि पश्चिम भाग कोणाकडे होता हा अमेरिकेकडे होता त्यानंतर था, था, स्पेन स्पेन एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये जॉईन झाला झेक प्रजासत्ताक हंगेरी आणि पोलंड एकोणीसशे नव्याण्णव मध्ये जॉईन झाला बल्गेरिया एस्टोनिया लॅटिव्हिया लिथुआनिया रोमानिया आणि स्लोवाकिया आणि स्लोवेनिया हे दोन हजार चार मध्ये जॉईन झाले अल्बेनिया आणि क्रोएशिया दोन हजार नऊ मॉन्टेनेग्रो दोन हजार सतरा आणि उत्तर मॅसिडोनिया दोन हजार वीस आता हे बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही म्हणाल की सर एवढे सारे कंट्रीज तुम्ही आता सांगितले आणि हे सगळे आम्हाला लक्षात राहायला हवे का हे बघा पूर्णच्या पूर्ण लक्षात रा... नाही राहिले तरी चालतं पण ऍक्च्युली कसं की मॅप रिडिंग जर तुम्ही केली तर तुम्हाला अंदाज येईल की कि किती युरोप युरोपमधले किती मेंबर नॅटोचे सदस्य आहे ठीक आहे मग कोणते कोणते राष्ट्र आता नवीन जॉईन झालेले आहे त्या संदर्भात तुम्हाला थोडी बहुत माहिती तिथं असली पाहिजे ठीक आहे तर तुम्ही जर मॅप रिडिंग केलं तर बऱ्यापैकी तुम्हाला त्या गोष्टी समजून जातील पण याच्या रिलेटेड तुम्ही काही ट्रिक्स वगैरे ध्यानात ठेवू नका कारण काय होतं प्रत्येक गोष्टीसाठी जर तुम्ही ट्रिक्स वाचत गेले किंवा बघत गेले तर तेवढ्या त्या ट्रिक्सचा पूर्ण भडीमार तुमच्यावर होईल आणि आपल्या आपल्या डोक्याची क्षमता तेवढी आहे नाही त्या ट्रिक्स लक्षात ठेवण्याची म्हणून काय करा त्याच्यावर एकमात्र उपाय म्हणजे कोणता मॅप रिडिंग ठीक आहे ऍटलस मी तुम्हाला पहिले सांगितलेलं आहे स्वॉन किंवा ऑक्सफर्ड या दोघांपैकी कोणतेही एक ऍटलस घ्या आणि त्या ऍटलसवर बघा की कोणते कोणते मेंबर नॅटोचे आहे वॉर्सऑ पॅक जेव्हा झाला होता तो मध्ये कोणते कोणते मेंबर होते जे सोवियत संघाकडून होते अशी माहिती तुम्ही गोळा करू शकता त्या बघा ही बघा ही तुम्हाला इथं मी मॅप दिलेला आहे आता या मॅपमध्ये काय सांगितलेलं आहे की नॅटोचं एक्सपान्शन की म्हणजे पहिले नॅटो जे एकदम जेव्हा बनलं होतं तेव्हा किती सदस्य राष्ट्र होते त्यानंतर कोणते कोणते राष्ट्र नॅटोला जॉईन झाले ठीक आहे आता याच्यामध्ये या नॅटोच्या फॉर्मेशनचा किंवा नॅटो जे काही आता एक्सपान्शन करून आला जो विस्तारवादी धोरण यांनी आता राबवला गेलेला आहे त्याचा सर्वात जास्त जर कोणाला धोका असेल तर कोणाला रशियाला आहे मित्रांनो ठीक आहे याच उत्तर म्हणजे आता मी तुम्हाला जेव्हा लेक्चरच्या सुरुवातीला सांगितलं की रशिया युक्रेनचं जे काही वॉर होत आहे त्या वॉर होण्यासाठी एक प्रमुख कारणीभूत घटक कोण आहे नॅटो नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन ही संस्था त्याच्यासाठी एक कारणीभूत घटक आहे ती कारणीभूत घटक कशी आहे ते आपण इथं बघणार हे बघा की आता जे काही आता युरोपमधले राष्ट्र आहे जे नॅटोचे सदस्य आहे ते कोणते कोणते आहे हे जे काही ब्लू कलरचे जर्मनी मग आपला हंगेरी पोलंड झेक रिपब्लिक रोमानिया बल्गेरिया हे जे काही राष्ट्र आहे हे सगळे राष्ट्र काय आहे नॅटोचे सदस्य आहे पण यामध्ये मुख्य मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो की बल्गेरिया रोम रोमेनिया हे आधी कोणाच्या गटात होते हे आधी सोव्हिएत संघाच्या गटात होते आता आधीचा सोवियत संघ म्हणजे आजचा कोण रशिया तर रशियाला भीती काय आहे की हे जे नाटो वाले आहे बा म्हणजे हळूहळू करत करत नॅटो काय करत आहे नॅटो आपल्या दरवाजापर्यंत येईल आणि इथं जाऊन काय करेल इथं जाऊन हे क्षेपणास्त्र इथं तैनात करतील आणि उद्या जाऊन जर जा रशियावर अटॅक करायचा झाला तर इथून इझिली काय करू शकतात क्षेपणास्त्र रशियावर डागू शकतात अशी भीती कोणाच्या मनात आहे रशियाच्या मनात आहे ठीक आहे आता यामध्ये काय आहे आता यामध्ये तुम्ही म्हणाल की सर युक्रेन कुठून आलं मग युक्रेनवर कसा अटॅक झाला युक्रेनवर अटॅक याच्यासाठी झाला विद्यार्थी मित्रांनो की युक्रेननं सुद्धा तयारी दर्शवली होती की आम्हाला सुद्धा कशाची मेंबरशिप द्या नॅटोची मेंबरशिप द्या पण जेव्हा युक्रेननी असा अशा प्रकारचा प्रस्ताव पास केला तेव्हाच काय केलं रशियामध्ये जे पुतीन आहे त्या पुतीननी म्हटलं की हे चुकीचं आहे आम्हाला युक्रेन कसा पाहिजे युक्रेन एक तटस्थ राष्ट्र पाहिजे एक न्यूट्रल प्रदेश पाहिजे एक बफर झोन पाहिजे पण युक्रेन त्यासाठी हो तयार होता याच का ठीक आहे युक्रेननं तयारी दर्शवली होती की आम्हाला नॅटो जॉईन करायचं आहे आणि नॅटो राष्ट्र जे आहे त्यामध्ये मुख्यत्वे अमेरिका युक्रेनला नॅटोमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी तयार देखील झाला होता तर याच्याच याच कारणामुळे रशियानं काय केलं रशियानं युक्र युक्रेनवर आक्रमण केलं आणि त्याचा काही हिस्सा जसा हा डोनबास एक एरिया आहे आणि क्रिमिया जो आहे तो दोन हजार चौदा मध्येच त्यांनी अनेक्स केला होता आणि आता कोण घेत कोणता रिजन घेतला डोनबास रिजन घेतला आणि अजून देखील युद्ध ते चालू आहे त्या युद्धासाठी कारणीभूत काय नॅटोचं म्हणजे पूर्वेकडील जे आता एक्सपान्शन होत आहे ते एक्सपान्शन एक कारणीभूत आहे त्यानंतर आता सध्या परिस्थिती स्वीडन आणि फिनलँड या दोन राष्ट्रांनी सुद्धा नॅटोच्या मेंबरशिपसाठी अप्लिकेशन केलेली आहे पण प्रॉब्लेम असा झाला विद्यार्थी मित्रांनो युक्रेनवर रशियाने अटॅक केला आणि रशियाने तेव्हाच यानं तंबी दिलेली आहे फिनलँडला आणि स्वीडनला की जर तुमच्यापैकी जर कोणताही राष्ट्र जर नॅटोला जॉईन झाला तर जे हाल आम्ही युक्रेनचे केले तेच आम्ही तुमचे सुद्धा करू म्हणून त्यांच्यामध्ये सुद्धा आता काय भीतीचं वातावरण पसरलेलं आहे म्हणजे एकंदरीत जर आपण चित्र बघितलं नॅटोचं तर आपल्याला एक जाणून येतं की रशियाची जी काही संदर्भातली भावना होती किंवा संदर्भातील जे काही त्यांचं मत होतं ते चुकीचं नव्हतं ते बरोबर होतं कारण जर तुमच्या दरवाजापर्यंत जर अमेरिका आला आणि अमेरिका जर तिथं जर क्षेपणास्त्र ठेवतोय आणि ते सुद्धा कसे क्षेपणास्त्र आण्विक क्षेपणास्त्र ठेवतोय तर सरसर काय की तो रशियाला धोका झाला तिथं म्हणून रशिया त्याच्या विरोधात रशियाचं बंद फक्त एवढंच होतं की एक बफर झोन मेंटेन करा एक एक तटस्थ प्रदेश ठेवा की जेणेकरून को आमच्यावर कोणत्याही परिस्थितीत काय नाही होणार अटॅक होण्याची आम्हाला संभावना नसली पाहिजे त्या पद्धतीचं तर हे प्रमुख कारण आहे विद्यार्थी मित्रांनो कशासाठी रशियाने युक्रेनवर हल्ला करण्यासाठी त्यानंतर सध्या नेटोचे किती सदस्य आहे सध्या तीस सदस्य राष्ट्रे आहेत नॅटोचे म्हणजे कुठे आहे नॅटोचं बेल्जियम मध्ये ठीक आहे आणि अलाइड कमांड ऑपरेशन चे मुख्यालय कुठे आहे म्हणजे जे मेन त्यांचं कमांड सेंटर आहे ते सुद्धा कुठे आहे मॉन्स बेल्जियम इथं आहे ठीक आहे त्यानंतर नॅटोचे उद्दिष्ट काय विद्यार्थी मित्रांनो ते आपण इथं बघूया कारण हा महत्वपूर्ण इथं टॉपिक आहे नॅटोच्या अत्यावश्यक आणि कायमस्वरूपी हेतू हा आहे की त्याच्या सर्व सदस्यांचे स्वातंत्र्य आणि सुरक्षितता राजकीय आणि लष्करी मार्गाने सुरक्षित ठेवणे म्हणजे काय यांचा प्रमुख हेतू आहे की जे काही नाटोचे सदस्य आहे आता सध्या परिषदेत किती सदस्य आहे विद्यार्थी मित्रांनो नाटोचे तीस सदस्य आहे तर या तीस सदस्यांचं काय असलं पाहिजे की सर्व सदस्यांचे स्वातंत्र्य आणि सुरक्षितता ही काय राहिली पाहिजे अबाधित राहिली पाहिजे त्यामध्ये सुद्धा कोणते दोन विषय राजकीय स्वातंत्र्य आणि लष्करी मार्गाने सुरक्षा या दोन त्यांना काय करायचे जेवढेही नाटोचे राष्ट्र आहे त्यांना प्रदान करायचंय दुसरं आता राजकीय उद्दिष्टामध्ये कोणते उद्दिष्ट आहे नाटोचे ते आहे की नॅटो नॅटोचा जर तुम्हाला सदस्य बनायचं आहे म्हणजे कोणत्याही राष्ट्राला जर नॅटोचा सदस्य बनायचा असेल तर त्यांची प्रमुख पहिली प्रमुख जी, प्रमु, प्रमु जी रिक्वायरमेंट असते ती आहे की त्या स्पेसिफिक राष्ट्रामध्ये काय असलं पाहिजे डेमोक्रेसी लोकशाही असली पाहिजे ठीक आहे त्यांचे जे डेमोक्रॅटिक मूल्य आहे ते डेमोक्रॅटिक मूल्य तिथं असली पाहिजे तर तिथे म्हटलंय राजकीय उद्दिष्ट म्हणजे काय नॅटो लोकशाही मूल्यांना प्रोत्साहन देते आणि सदस्यांना संरक्षण आणि सुरक्षा संबंधित मुद्द्यांवर सल्ला मसलत करण्यास आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी सक्षम करते म्हणजे काय की पहिली प्री कंडिशन काय आहे जर, जर कोणत्याही देशाला जर नॅटोचा मेंबर बनायचा असेल तर त्या देशामध्ये काय असली पाहिजे लोकशाही हल्ली असली पाहिजे आणि लोकशाहीचे मूल्य तिथे रुजले गेले पाहिजे प्रॉपर पद्धतीनं थी ठीक आहे तर याला म्हणतात राजकीय उद्दिष्टे दुसरं काय आहे दुसरं आहे लष्करी उद्दिष्ट, है? है उद्दिष्ट सर्वात महत्वाचे विद्यार्थी मित्रांनो यालाच आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो कलेक्टिव्ह सिक्युरिटी काय म्हणतो कलेक्टिव्ह सिक्युरिटी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं लष्करी उद्दिष्टे नॅटो विवादांच्या शांततापूर्ण निराकरणासाठी वचनबद्ध आहे लक्षात ठेवा हे काय म्हणतात की आम्ही काही युद्ध करणार नाही आम्ही हल्ले करणारे आम्ही पहिले राहणार नाही पण आम्ही काय करू आम्ही पहिले शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढण्याचा प्रयत्न करू पण जर शांततापूर्ण मार्गाने जर तोडगा निघाला नसेल तर मग आम्ही काय करू आम्ही मग आमचं सुरक्षा मेंटेन करण्यासाठी आम्ही मग तिथे अटॅकी करू शकतो राजनैतिक प्रयत्न अयशस्वी झाल्यास संकट व्यवस्थापन ऑपरेशन याला म्हणतात क्रायसिस मॅनेजमेंट ऑपरेशन हाती घेण्याची लष्करी शक्ती आमच्यामध्ये आहे हे मेन काय आहे मी याचे उद्दिष्ट आहे त्यानंतर नॅटो कार्य कसे करते हे बघा आता आता तुम्हाला वाटत असेल की सर नॅटो नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन त्याचा एक प्रमुख सदस्य कोण आहे अमेरिका आहे अमेरिका महाशक्ती आहे अशा परिस्थितीत यांच्याकडे खूप गडगंज संपत्ती असेल गडगंज यांची सैन्य असेल यांच्याकडे खूप जास्त मॉडर्न वेपनरी असेल पण असं काहीच नाही विद्यार्थी मित्रांनो यांना स्वतःची सेना नाही आहे ठीक आहे किंवा यांना स्वतःचं काही एकदम मोठ्या प्रमाणात वेपन सुद्धा यांच्याकडे नाही आहे आता यांच्याकडे सैन्य नाही आणि वेपन्स नाही तर मग हे कार्य कसे करतात जे काही सदस्य राष्ट्र यांचा भाग आहे तीस सदस्य राष्ट्र जे भाग आहे ते काय करतात ते स्वतःच काय करतात सैन्य पुरवतात आणि वेपन्स पुरवतात ते आपण बघूया नॅटोकडे एकात्मिक लष्करी कमांड रचना आहे म्हणजे कोणती नॅटोकडे एकात्मिक लष्करी कमांड रचना यालाच इंग्रजीमध्ये म्हणतात इंटीग्रेटेड मिलिटरी कमांड स्ट्रक्चर आहे परंतु फार कमी सैन्य किंवा मालमत्ता केवळ स्वतःच्या आहेत ठीक आहे मी आता जे सांगितलं तुम्हाला की यांच्याकडे स्वतःच्या अशा विशेष काही मालमत्ता नाहीये आणि स्वतःच्या अशी विशेष काही सैन्य नाही आहे एकदम मिनिमल आहे जोपर्यंत सदस्य देश फार महत्वाचा पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो जोपर्यंत सदस्य देश नाटोशी संबंधित कार्य करण्यास सहमती देत नाहीत तोपर्यंत बहुतेक सैन्य पूर्ण राष्ट्रीय कमांड आणि नियंत्रणाखाली राहतात म्हणजे काय की जे तीस राष्ट्र आहे या तीस राष्ट्राला जर कोणतं एक एखादं डिसिजन यांनी घेतलं असेल तर त्या डिसिजनवर जर तीस पैकी फक्त पंधरा राष्ट्र तयार झाले तर ते पंधराच राष्ट्र काय करू शकतात स्वतःचं सैन्य आणि स्वतःचे वेपन्स तिथं प्रोव्हाइड करू शकतात पण बाकीच्या पंधराना ते बंधनकारक नाही राहत ठीक आहे जोपर्यंत सदस्य राष्ट्र नाटोशी संबंधित कार्य करण्यास सहमती देत नाहीत तोपर्यंत बहुतेक सैन्य पूर्ण राष्ट्रीय कमांड आणि नियंत्रणांनी राहील म्हणजे ते स्पेसिफिक राष्ट्र राष्ट्राचे सैन्य राहील जर नॅटोनी त्यांनी सम... जर नॅटोला जर संमती दिली तरच ते आपले सैन्य तिथं पाठवेल नाही तर ते त्यांच्या राष्ट्राच्या अधिपत्याखाली काम करेल ठीक आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सर्व तीस मित्र पक्षांचे समान म्हणणे आहे म्हणजे काय इक्वेलिटी आहे इथं सर्व तीस मित्र पक्षांचे समान म्हणणे म्हणजे अमेरिका खूप बलाढ्य आहे म्हणून अमेरिकेलाच पूर्ण काही वेटेज दिलेलं नाहीये सर्व तीस मित्र पक्षांचे समान म्हणणे आहे युतीचे निर्णय सर्व संमतीने आणि सहमतीने घेतले पाहिजेत आणि त्याच्या सदस्यांनी लोकशाही वैयक्तिक स्वातंत्र्य आणि कायद्याचे राज्य या आघाडीच्या मूलभूत मूल्यांचा आदर केला पाहिजे मी तुम्हाला काय म्हटलं विद्यार्थी मित्रांनो की राजकीय उद्दिष्टे काय नॅटोची राजकीय उद्दिष्टे ही आहे की स्पेसिफिक जो काही देश आहे जो नॅटोचा मेंबर आहे त्याच्यामध्ये पहिले लोकशाही असली पाहिजे आणि लोकशाही मूल्य तिथे रुजल्या गेली पाहिजे आता लोकशाही मूल्य म्हणजे काय तर वैयक्तिक स्वातंत्र्य असलं पाहिजे त्यानंतर कायद्याचे राज्य असले पाहिजे आणि आघाडीच्या मूलभूत मूल्यांचा आदर केला पाहिजे म्हणजे मूल्य तर असलीच पाहिजे पण त्याचा आदर सुद्धा झाला पाहिजे त्यानंतर नाटोला त्याच्या सदस्याकडून निधी दिला जातो आता त्यांच्या सदस्याकडून म्हणजे सपोज आता इथं किती आहे नॅटोच्या सध्या परिस्थिती तीस सदस्य आहेत तर ते तीस सदस्य काय करतात नॅटोला फायनान्शियल एड प्रोव्हाइड करतात त्यामध्ये सुद्धा सर्वात जास्त मदत फायनान्शियल मदत कोण देते अमेरिका देते नॅटोच्या बजेटच्या अंदाजे तीन चतुर्थांश वाटा कोणाचा आहे एकट्या अमेरिकेचा आहे ठीक आहे त्यानंतर नाटोचे संरक्षण सदस्यांच्या गृहयुद्ध किंवा अंतर्गत संत सत्तांतरात विस्तारित नाही म्हणजे काय की आता हे जे तीस राष्ट्र आहे या तीस राष्ट्रांपैकी जर कोणत्याही एखाद्या राष्ट्रात गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली किंवा अंतर्गत सत्तांतर तिथं होत असेल ठीक आहे ते थी चुकीच्या पद्धतीनं तर नॅटो तिथं इंटरफेअर करणार नाही नॅटोला तो अधिकार देखील नाहीये म्हणजे काय की प्रत्येक राष्ट्राचं सार्वभौमत्व तिथं अबाधित राखण्यात आलेलं आहे हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे त्यानंतर पुढे वळूया तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघणार आहोत नॅटोच्या युती काय आहेत म्हणजे नॅटो कोणत्या कोणत्या रिजनमध्ये अलायन्स फॉर्म करते किंवा युती फॉर्म करते ते आपण बघूया एकूण जर बघितलं तर नॅटोच्या किती आहे तीन युती आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे म्हणजे नॅटो तीन वेगवेगळ्या रिजनमध्ये काय करते अलायन्स फॉर्म करते आता नॅटो अलायन्स फॉर्म करते म्हणजे काय नॅटोचे किती सदस्य राष्ट्र आहे तीस सदस्य राष्ट्र आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे तीस सदस्य राष्ट्र एका स्पेसिफिक काय करू शकतात दुसऱ्या ऑर्गनायझेशन सोबत युती फॉर्म करू शकतात आणि बातचीत किंवा सल्ला मसलत ज्याला आपण म्हणतो किंवा संवाद ज्याला आपण म्हणतो ते तिथं करू शकतात आता याच्यामध्ये बघा त्या नॅटो तीन युतींमध्ये भाग घेते जे तीस सदस्य देशांच्या पलीकडे त्याचा प्रभाव वाढवतात म्हणजे तीस सदस्य ऑलरेडी नॅटोमध्ये आणि त्याच्या व्यतिरिक्त जर बाहेरच्या देशांसोबत जर बोलायचं असेल तर मग हे काय केले आहे इथं युती करण्यात आलेली आहे तर तीन युती महत्वाच्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्व परीक्षेत प्रश्न विचारल्या जाऊ शकतात पहिला जो युतीचा हे टॉपिक आहे तो कोणता आहे युरो अटलांटिक भागीदारी परिषद त्याला असं म्हणतात युरो अटलांटिक पार्टनरशिप काउन्सिल ठीक आहे तर यामध्ये काय युरोपियन कंट्रीज आणि अटलांटिक भागातले जे देश आहेत त्यांच्यासोबत काय पार्टनरशिप तिथं करण्यात येते हे मित्र राष्ट्र आणि भागीदार देशांमधील राजकीय आणि सुरक्षा संबंधित मुद्द्यांवर संवाद आणि सल्ला मसलत करण्यासाठी पन्नास राष्ट्रीय बहुपक्षीय मंच आहे आणि या पैकी एकेका राष्ट्रासोबत जेव्हा नॅटो डील करते तेव्हा त्या प्रोग्रामला काय म्हणतात पार्टनरशिप फॉर पीस प्रोग्राम असं म्हणतात हे लक्षात ठेवा पार्टनरशिप फॉर पीस प्रोग्राम कशासाठी कशाशी जोडलेला आहे युरो अटलांटिक भागीदारी परिषद सोबत जोडलेला आहे आणि याचं अलायन्स याची युती कोणासोबत आहे नॅटो सोबत आहे या संदर्भात पूर्व पूर्वपरीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतर दुसरा जो युती आहे नॅटोची ती कोणासोबत आहे ती आहे भूमध्य संवाद ज्याला म्हणतात किंवा मेडिटेरेनियन डायलॉग म्हणतात आता मेडिटेरेनियन डायलॉग किंवा भूमध्य संवाद हा कुठं होत असेल बरं भूमध्य समुद्राच्या अवतीभोवती जे देश आहेत त्यांच्यासोबत होणारा जो संवाद आहे त्याला काय म्हणतात भूमध्य संवाद हा एक भागीदारी मंच आहे ज्याचा उद्देश नॅटोच्या भूमध्य सागरीय आणि उत्तर आफ्रिकन शेजारच्या राष्ट्रात सुरक्षितता आणि स्थिरतेमध्ये योगदान देणे आणि सहभागी देश आणि नॅटो मित्र राष्ट्रांमध्ये चांगले संबंध आणि समज वाढवणे हे होय त्यामध्ये सध्या आता कोणते कोणते नॅटो कोणते कोणते राष्ट्र भूमध्य सागर भूमध्य संवादामध्ये सा, सहभागी आहे ते आपण बघूया सध्या खालील गैर गैरनायटो देश संवादात भाग घेतात एक आहे अल्जेरिया इजिप्त इस्रायल जॉर्डन मॉरिटानिया मोरक्को आणि ट्युनिशिया हे लक्षात ठेवा हे सोपे आहे लक्षात ठेवायला नावं ठीक आहे याच्यावर तुम्हाला पूर्व परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो ठीक आहे त्यानंतर तिसरा जो युती आहे नॅटोजी किंवा तिसरं जे अलायन्स आहे नॅटोचं ते कुठं होतं त्यालाच नाव आहे इस्तानबुल कोऑपरेशन इनिशिएटिव्ह काय नाव आहे इस्तानबुल कोऑपरेटिव्ह इनिशिएटिव्ह हा एक भागीदारी मंच आहे ज्याचा उद्देश दीर्घकालीन जागतिक आणि प्रादेशिक सुरक्षतेमध्ये योगदान देणे हे आहे आता हे व्यापक मध्य पूर्व म्हणजे मिडल इस्टमधले जे काही राष्ट्र आहे त्यांच्यासोबत जी भागीदारी नॅटो करते ते कोणाच्या ते अंतर्गत करते इस्तानबुल कोऑपरेशन इनिशिएटिव्ह आणि नॅटोच्या साऊथ तिथं काय होतं युतीमध्ये केलं जातं ठीक आहे मिडल ईस्ट मधले कोणते कोणते राष्ट्र ठीक आहे त्यांचे नाव आहे बहरीन कुवेत कतार आणि संयुक्त अरब इमिरात सध्या या उपक्रमात सहभागी आहेत ठीक आहे ते एवढे लक्षात ठेवा कोणते कोणते राष्ट्र आहेत ते लक्षात ठेवा कारण त्यावर सुद्धा पूर्व परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि कोणती ऑर्गनायझेशन आहे इस्तानबुल कोऑपरेशन इनिशिएटिव्ह ठीक आहे नॅटो सोबत यांची युती आहे ठीक आहे त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो इथं मी मॅपच्या माध्यमातून इथं मी पूर्ण एक पोर्टल केलेलं आहे त्यामध्ये बघा नॅटो मेंबर्स कोणते कोणते आहे हे जे गडद निळ्या रंगाचे इथं दिसत आहे हे सगळे काय आहे नॅटोचे मेंबर्स आहे ठीक आहे त्यानंतर युरो अटलांटिक पार्टनरशिप काउन्सिलमध्ये कोण कोण येतं ठीक आहे जे के या ब्राऊन कलरने जे रंगवलेले देश आहे हे कशात येतं युरो अटलांटिक पार्टनरशिप काउन्सिलमध्ये येतं त्यानंतर इस्तानबुल कोऑपरेट कोऑपरेशन इनिशिएटिव्ह मध्ये कोण येतं हे बघा मिडल ईस्ट ठीक आहे याला काय म्हणतात मिडल ईस्ट किंवा वेस्ट एशिया तुम्हाला कन्फ्युजन होत असेल विद्यार्थी मित्रांनो मिडल ईस्ट किंवा वेस्ट एशिया पश्चिम आशिया म्हणतो आपण ठीक आहे आता हे बघा तुम्ही तुम्ही हा प्रश्न विचारला पाहिजे की सर तो रिजन तर काय तो तर वेस्ट एशिया पश्चिम आशिया मग त्याला मिडल ईस्ट का बरं म्हणतात आता हे मिडल ईस्ट जे नामकरण आहे हे भारतानं ना दिलेलं नामकरण आहे विद्यार्थी मित्रांनो हे कोणी कोणी नाव दिलंय हे अमेरिकेनं दिलेलं आहे कारण इथं आहे अमेरिका ठीक आहे आता अमेरिकेच्या ईस्ट साईडला जो रिजन पडतो तो कोणता आहे आशियाचा रिजन आहे म्हणून जनरली अमेरिका जेव्हा या वेस्ट एशियाचा उल्लेख करते तेव्हा तो काय करते मिडल ईस्ट करते कारण ईस्ट फार मोठा आहे ठीक आहे त्याच्या मध्यात कोण येतं वेस्ट एशिया किंवा पश्चिम आशिया म्हणून जेव्हा अमेरिका या भागाचा उल्लेख करते इराक इराण सौदी अरेबिया हे काही जिथे राष्ट्र आहेत तो रिजन ठीक आहे त्याचा काय उल्लेख करते मिडल ईस्ट आणि आपण त्याचा काय उल्लेख करतो कारण आपल्या पश्चिमेला आहे म्हणून आपण त्याचा पश्चिम आशिया म्हणून उल्लेख करतो हा फरक लक्षात ठेवा अशाच प्रकारचे जे काही छोटे छोटे कन्सेप्ट आहे ते आपण येत्या लेक्चर्स मध्ये तिथे आपण बघणारच आहोत ठीक आहे तर हे झालं इस्तानबुल कोऑपरेशन इनिशिएटिव्ह आणि त्यानंतर मेडिटरेनियन डायलॉगचे जे पार्टनर्स आहेत ते कोणते आहे मी तुम्हाला म्हटलं सागर कुठे आहे सी इथं आहे ठीक आहे मग त्याला लागून जे उत्तर आफ्रिकेचे देश आहेत ते कशामध्ये सहभागी होतात मेडिटरेनियन डायलॉग मध्ये सहभागी होतात आणि पार्टनर्स अक्रॉस ग्लोब म्हणजे पूर्ण पृथ्वी तलावर जे काही नॅटोचे सदस्य राष्ट्र असेल त्यांच्यासोबत चांगले संबंध आहेत ते मग बाकीच्या पूर्ण इथं पूर्ण जगात पसरलेले वेक आहे वेगवेगळ्या जागेवर तर हे एवढा आज आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो नॅटोबद्दल नॉर्थ अटलांटिक ट्रि ऑर्गनायझेशन बद्दल इथं आपण बघितलेल्या सविस्तर पद्धतीनं तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्वपूर्ण बाब इथं मत विद्यार्थी मित्रांनो की आंतरराष्ट्रीय संबंध रिलेटेड जो आता नवीन सिलेबस आलेला आहे एमपीएससी राज्यसेवेचा दोन हजार तेवीस साठी त्या रिलेटेड लवकरात लवकर आमच्या अकॅमी मार्फत कोर्स लाँच करण्यात येणार आहे ठीक आहे ज्यांनी कोणी आमची एओन एस अकॅडमीची ऍप डाऊनलोड नसेल केली तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे लवकरात लवकर ती ऍप डाऊनलोड करा एक माफक दर आणि एक चांगल्या उत्कृष्ट क्वालिटीचा कंटेंट पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय संबंधावर तिथे लवकरात लवकर आम्ही लॉन्च करतोय धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो